नमस्कार, जय श्री कृष्ण। स्वाध्याय ध्यान योग, जैसे दूसरे नाम आत्म संयम योग। तो अपन तीन चार श्लोक झाले होते, घोड्यावर बसण्याची गोष्ट सुरू होती। घोड्याची जंगली घोडा असला तर त्याची शेपूट धरून कुठे जाणार जास्तीत जास्त, आपण जिथे तो ओढून नेईल तिथेच। जंगली घोडा आहे, काबूत नाही आहे, त्यातही आपण शेपूट धरली आहे। खाली रखडत रस्त्यावर रक्त बंबाळ होत, जबरदस्ती जिथे तो नेईल तिथे बापा जावं लागून राहिला, दुःख सहन करत। तेच जर अशी युक्ती मिळाली, अशी शक्ती मिळाली शेपटीच्या ऐवजी त्याच्यावर आरूढ होऊन, हेच भगवंताचे शब्द आहेत, योगारूढस्तदोच्यते। याच अध्यायातले आपण केलं आता तिसऱ्या श्लोकात। त्या घोड्यावर बसून लगाम जर धरू शकू, एका हातात लगाम, एका हातात चाबूक, कॅरेट अँड स्टिक, अनुग्रह आणि निग्रह, देवाच्या हाताने एका हाताने आशीर्वाद आहे, एका हातात दंड आहे, अनुग्रह आहे आणि निग्रह पण आहे, विधी आणि निषेध, समोर जाण्यासाठी पद्धतही आहे पण कंट्रोल करण्यासाठी सामर्थ्यही आहे, तो ईश्वर। त्या घोड्यावर जाऊन बसून जर आपण चालू शकलो, योग आरूढ असतं उच्चते, मग तो घोडा आपण जिथे इच्छा तिथे जाईल। मना मन रूपी जंगली घोड्याचं वर्णन, आर रूक्षोर मुनीर योगम कर्म कारणम उच्यते, योग आरूढस्य तस्य एव शमः कारणम उच्यते। योग में आरूढ़ होने की इच्छा वाले मननशील पुरुष के लिए योग की प्राप्ति में निष्काम भाव से कर्म करना ही हेतु कहा जाता है, और योग आरूढ़ हो जाने पर उस योगारूढ़ पुरुष का जो सर्व संकल्पों का भाव है वही कल्याण में हेतु कहा जाता है। जो पर्यंत पूर्णपणे आपला जंगली घोडा आपल्या काबूत नाही आला, मनरूपी इच्छारूपी वासनारूपी कामनारूपी इकडचे तिकडचे विचार रूपी, तोपर्यंत या अध्यायात सांगितलं श्रीकृष्ण म्हणतो, हे निष्काम कर्म ही साधना, जे आवश्यक कर्म आहे ते करणं, पण त्यात सर्व संकल्प संन्यासी योगारूढस्तदोच्यते याच्या आधीच्या अध्यायात मागच्या सत्रात आपण ऐकलो होतो, याच्या आधीच्या श्लोकात मागच्या सत्रात, किती कारणासाठी न काम करणार, काहीतरी झालं म्हणून काहीतरी करताय, काहीतरी हवाय म्हणून काहीतरी करताय, कारण साठी नाही उद्देशासाठी, नॉट ड्रिव्हन बाय रिझन, नॉट फोर्स्ड बाय रिझन, बट पुल्ड बाय द पर्पज। दोन्ही मध्ये अंतर आहे, लिव्हिंग बिकॉज देर इज अ रिझन, बदला घ्यायचा आहे, काहीतरी प्राप्ती करायची आहे, असं झालं म्हणून तसं झालं म्हणून, हा एक प्रकारचं जीवन, आणि दुसरं काही उद्देश आहे म्हणून, काही कुठल्या तरी पर्पज साठी जीवन जगतो आहे। काल एक सत्र झालं भारतात, कुठली कॉन्फरन्स होती, 350-400 लोक होते, त्यात एक तासाचं सत्र होतं सकाळी। त्यात मी सांगत होतो लोकांना की एक ऍप देतो मी तुमच्याजवळ, ती डाउनलोड करा तुम्ही, तर ती ऍप आपोआप जादूचं काम करेल, आणि बाकीच्या मनातलं मनात डाउनलोड करा, फोनवर नाही, एपीपी ऍप, आपल्या मनाच्या सॉफ्टवेअरवर ऑपरेटिंग सिस्टमवर जर डाउनलोड केली तर ते आपोआप काम करेल आपला। ए अँकर, आपलं अँकर काय, शुद्ध नांगर काय, ग्राउंडेड काय, कुठल्या खांब्याला आपलं मन बांधून ठेवणार आहे, घोडा गधा गाय बकरी यांना अजिबातच कुठे नाही बांधलं तर एकदम निघून जातील, हरवणच जातील, आणि हलू नये, हरवू नये म्हणजे हलवू नये नाही, हारू नये हारवू नये म्हणजे हलवू नये नाही, एकदमच फ्रीज करून पूर्ण हात पाय मोजक्या बांधून निकाला घेईल तसंही नाही, एखाद्या खांबाला बांधून ठेवतो, थोडं थोडं इकडे तिकडे जाऊ शकतो पण जास्ती लांब नाही जाऊ शकत। हे मनाला नियंत्रणाची विधी सांगितलेली अध्यात, यतो यतो निश्चरती मन संचलम अस्थिरम, आता येईल असतो श्लोक,
जिथे जिथे जातं थोडं त्याने चरती, चरती म्हणजे चालत जाणं, आपण आपलं मन चरण्यासाठी खाण्यासाठी जात तिकडे थोडं थोडं जिथे जिथे जात असेल, पण ते खुंटीला बांधल्यामुळे जास्ती लांब नाही जाऊ शकत तबेल्याच्या बाहेर, गोठ्याच्या बाहेर, कारण तो अँकर आहे मध्ये त्याला बांधलेला आहे. थोडं जे गेलं जरी लांब कुठेतरी ते प्राणी, मूक प्राणी, तरी ते अँकर असल्यामुळे पुन्हा परत यावं लागते, तिथे बरोबर येते, त्याला परत येण्याचा मार्ग मिळतो. तसं आपला अँकर शोधावं काहीतरी. पी फॉर पायलट, आपल्या जे आपण विश्वास जो तो विमानात बसतो, 6,000-10,000 मैलाची यात्रा, 40,000 फुटावर, 600-700 किलोमीटरच्या वेगाने चाललेलं आहे आणि मस्त मजेत सँडविच खाऊन राहिले आहे, सिनेमा पाहून राहिले आहे, काल काही चिंताच नाही, काही काळजीच नाही आहे. 40,000 खाली पडलं समुद्र आहे, विचारे नाही, चिंताच नाही काही. का? कारण विश्वास आहे त्या पायलटवर, श्रद्धा आहे की त्याचं प्रशिक्षण झालं आहे, माहिती आहे, प्रॅक्टिस आहे, एक्सपर्ट आहे, शिकला सावरला हो बरोबर, काही हजारो वेळा झालाय तसं, त्याच्यामुळे विचार नाही. तर पायलट आहे ज्याच्या जीवनाला, ज्याच्यात मुख्य विश्वास आहे जीवनात, कोणावर तरी पक्की श्रद्धा आहे, निष्ठा आहे. आणि ए पी पी ऍप डाउनलोड करायला, पर्पज, दुसरं पी पर्पज, उद्देश काय आहे जीवनाचा, जनरल जीवन सुरू आहे की जसं ध्यानाच्या वेळेस म्हटलं आहार निद्रा भय मैथून, आज काय करायचं, कोणती भाजी काय खायचं, बातम्यांमध्ये काय, वृत्तपत्रात काय, कोणाचं काय झालं आता, असं कोणाकडे काय, कोणाला काय द्यायचं आहे, कोणी काय दिलं होतं, जनरल बीत गए दिन पर दिन बीत गए, दिवस झाले, महिने झाले, हप्ते झाले, वर्ष झाले, जीवन यात्रा असंच जगायचं की काहीतरी उद्देश उरलेला जो आहे. मागच्या वेळेस मी सांगितलं तुकाराम महाराजांचं, बरे झाले आजीवरी नाही पडलो मृत्यूचे आहारी, दिला या काळे अवकाश नाही पावले आयुष्य नाश, स्वप्नी झाली ओढा ओढी नासली जागृतीची घडी, आता जळो देह सुख दंभ मान न करी याचे साधन, तू जगदादी नारायण आलो शरण तुझी तुका म्हणे. बाबा बरं झालं माझ्या डोक्यात आता प्रकाश पडला, आजपर्यंत निघून असेच दिवस नाही कटून गेले, बरे झाले आजीवार नाही पडलो मृत्यूच्या आहारी, इथपर्यंत आलो, आता उरले हरी तुला समर्पण. उद्देश काय? तुझ्या सेवेत, तुझ्या विचारात, तुझ्या स्मरणात, तुझ्या पूजनात, तुझ्यामध्ये प्रमुख उद्देश काय? गौण आणि प्रमुख. यत श्रेयस्याम निश्चितम ब्रूहितन्मे, दुसऱ्या अध्यायात आपण ऐकलो तर अर्जुनाचा पहिला मुख्य प्रश्न, मला समजून नाही राहिला जीवनाचा काय उद्देश असायला हवा, हे काय युद्ध करून आलो, हे काय लोकांना मारायला आलो, काय राज्य पाहिजे, जमीन पाहिजे, याला काय अर्थ आहे, नको आहे मला, काही करायला हवं की नको करायला, असंच जीवन जगायला, युद्ध युद्ध युद्ध, आपलं आपलं आपलं, तुपलं तुपलं तुपलं, आपलं किती बॅलन्स आहे, आपले किती पैसे उरले आहे, आपले किती अजून काय आहे, त्यांचं किती आहे. यात श्रेयस श्याम, हे श्रेष्ठ आहे काय, श्रेयस काय, निश्चितम ब्रूहितन्मे, हे तू डिसाइड करून प्लीज सांगतो का बाबा मला, शिष्यस्ते हम शाधिमान त्वाम प्रपन्नम, मी तुला शरण आला, मी तुला याचना करता कृष्णा, प्लीज टेल मी, एक्सप्लेन टू मी, डेमॉन्स्ट्रेट टू मी, इलस्ट्रेट फॉर मी, एनलाइटन मी, एम्पावर मी, काय करायला हवं, श्रेयस काय, प्रेयस सोडून श्रेयस करायला हवं. तर ए फॉर अँकर, कुठल्या खुंटीला आपलं मन बांधलंय. बी फॉर पायलट, मुख्य विश्वास कुठे ठेवलाय, आपल्या शरीरात श्रद्धा आहे, डॉक्टरवर श्रद्धा आहे, बँक बॅलन्सवर श्रद्धा आहे, पंतप्रधानावर श्रद्धा आहे, नवऱ्यावर श्रद्धा आहे, बायकोवर श्रद्धा आहे, घरावर, घराच्या छतावर श्रद्धा आहे, की आपला बॉस, आपल्या ऑफिस जॉबवर श्रद्धा आहे, आपल्या धंदा पाण्यावर श्रद्धा आहे, मुख्य कशावर श्रद्धा आहे, कोणावर. ए फॉर अँकर, पी फॉर पायलट आणि पी फॉर पर्पज, उद्देश. एवढं सगळं असून जगतो कशासाठी आहे, जगते कशासाठी आहे, माझ्या उरलेल्या जीवनात आणि ती जी बकरी चरून राहिली आहे खिडकीतून दिसते आहे,
तिच्या उरलेल्या जीवनात जेव्हा दोघींचे जीवन संपेल त्यातून फळ काय प्राप्ती होईल. एपीपी ही ऍप जर डाउनलोड केली आपल्या मनाच्या ऑपरेटिंग सिस्टमवर, तर मग मी माझं उदाहरण सांगतो. कालच्या त्या सत्रात एक कॉन्फरन्समध्येही सांगितलं होतं, बरंच संशोधन करून माझ्या लक्षात आलं की माझा अँकर, माझं नांगर, माझी खुंटी मनाला बांधून ठेवण्याची खूप पळून नाही जाणार, थोडंसं गेलं तर वापस येऊ शकेल असं ताबडतोब पुन्हा आपल्या तबेल्यात गोठ्यात. म्हणजे ध्यान आहे, ध्यानाने बरोबर नियंत्रणात राहतं मन, जास्ती लांब नाही, भटकत नाही, थोडीफार चूक झाली तरी लक्षात येते आणि चुका कमी होत जातात. कोणाचं मंत्र जाप असू शकतं, कोणाचं शास्त्र पठन असू शकतं, कोणाचं विचार असू शकतं, कोणाचं भजन गाणं असू शकतं, कोणाचं मॅरेथॉन रन करणं असू शकतं त्यावेळी विचार करण्यासाठी. आपला आपलं शोधावा आपले कोणती कोणती याच्याला मन बांधून ठेवणार. नामस्मरण असू शकतं, माझा पायलट श्रीकृष्ण आहे, संपूर्ण श्रद्धा मी एकात टाकल्यात, कम्प्लीट 100%, नॉट 99.99% नाही, 100%. तो जर जे माझ्यासोबत जे होऊन राहिला आहे तो बघतो आहे, त्याच्या निरीक्षणात आहे आणि नियंत्रणात आहे ना. ईश्वर तोच जो नुसतं निरीक्षण नाही करत आहे, ब्रह्म आत्मा उपद्रष्टा वगैरे हनुमंता सगळा, तो उपद्रष्टा हनुमंताच्या भर्ता भोक्ता महेश्वरम परमाप्नेति पुरुष. श्रीकृष्ण म्हणतो उपद्रष्टा हनुमंतात आहे, म्हणजे बघणारा विटनेस ऑब्झर्वर तर आहे, नुसतं तो नाही ब्रह्म आत्मा उपद्रष्टा हनुमंतात आहे, पण ईश्वर ईश्वर काय, देव देव काय, श्रीकृष्ण कृष्ण भगवान काय आहे ठाकूर, कारण तो नुसता उपद्रष्टा हनुमंता नाही आहे, परमिशन देणारा नुसता नाही आहे, बघणारा नुसता नाही आहे, भरता भोगता महेश्वरम, भरण पोषण करणारा, देणारा, सावरणारा, सांभाळणारा महान ईश्वर ही आहे. नुसताच इथं चिंतक नाही आहे, इथं कारकही आहे. आणि मला पूर्ण खूण पटली आहे, पूर्ण प्रत्यक्ष विश्वास झाला 100%. म्हणून माझा पायलट श्रीकृष्ण आहे, मी बसलो त्याच्या विमानात बिनधास्त आता, जे आहे जितकं आहे जसा आहे तसा आहे, तितकं फर्स्ट क्लास आहे बस. आणि माझा पर्पज उद्देश जीवनाचा प्रत्येक क्षणासाठी उरलेलं आयुष्य कशासाठी वेचायचं आहे, गीता भगवद्गीता एपीपी अँकर पायलट पर्पज ध्यान कृष्ण गीता, यामध्ये मन झाले ओले चिंब जैसे भिजले अभंगा. सुंदर जीवन, सुखी जीवन, स्वस्थ जीवन, मस्त जीवन, बिंदास जीवन, प्रसन्न जीवन, फर्स्ट क्लास जीवन, ही ऍप सगळ्यांसाठी उपलब्ध आहे, फ्री मध्ये आहे. फोनची गरज नाही आहे, डाउनलोड करण्याची आवश्यकता नाही आहे, ऑलरेडी आत टाकून ठेवली आहे त्यांनी म्हटलंय. 10व्या अध्यायात विभूती योगात सांगतो सगळी तयारी झालेली आहे, कुठून बॉरो करायची नाही आहे, कुठून काही, बस निर्णय घ्यायचा आहे, ओपन करायचा, एक क्लिक करायचा आहे तसं. हे सगळं सागणारा हा 6वा अध्याय. मी मागच्या वेळेस सांगितलं होतं की 6व्या अध्यायात मला जमत नाही काही विशेष बोलणं, कारण मला माझी अवकात माहिती आहे, म्हणून मी या अध्यायात जरा खूपच इकडे तिकडे जातो, इकडच्या तिकडच्या गोष्टी करत सम हाव अवॉइड करण्याचा डिनाय मध्ये असं आपोआपच झालं पुन्हा. एनिवे पुन्हा परत येऊ इथे. तर त्यांनी म्हटलं की ही जी साधना आपलं, आता तिसरा श्लोक सुरू होता, साधना सुरू असताना अजून आपण साधक आहो, ही साधना करतो आहो, हे साधन आहे, आपल्या साध्याच्या प्रती जातो आहे, ते प्राप्त झाल्यावर सिद्ध हो. तर त्या यात्रेत सुरू असताना जशी आपली सगळ्यांची यात्रा सुरू आहे सध्या, त्यावेळी त्यावेळी कर्म कारण कर्म करणं योग्य आहे, निष्काम कर्म सोडून जाणं, पळून जाणं, नाही म्हणणं, आपली जबाबदारी अवॉइड करणं ह्यावर योग्य नाही आहे. कर्म करणं आवश्यक आहे, कर्म कसे करावे हे होऊन झालंय 3व्या 4व्या 5व्या अध्यायात, म्हणून पुन्हा नाही जाऊ तिथे, आता पुन्हा जुनी पोथी उघडला जाईल. आणि एकदा जो सिद्ध होतो त्याच्यासाठी शम कारणम उच्चते,
संपूर्ण संसार की वासना का त्याग करके भीतर से सदैव सम रहने को शम कहते हैं राम जी। वशिष्ठ मुनि मृता योग वशिष्ठ रामायणात शम ची व्याख्या के लिए तासा जो सिद्ध योगी है त्याचं उरलेलं जीवन श्रीकृष्ण सांगतो आपल्यासाठी सदर आपल्याला पुढचं कळेल तिथे पोहोचल्यावर कशी स्थिती राहील मनाची कि मग जे कार्य आहे ते आहे नाही आहे ते नाही आहे जसा आहे तसा आहे पण पूर्णपणे शाममध्ये स्थित। मागच्या वेळेस मी सांगितलं शाम करोती इति शंकर स्वतः शाममध्ये अवस्थित आहे पण जो दुसऱ्यांना शाम शांत करण्याचं सामर्थ्य ठेवतो एकच असा आहे तो सदाशिव शंकर। शंकर सहज स्वरूप संहारा लागी समाधी अखंड अपारा। आणि तो शंकर काय म्हणताय ओमा कहू मैं अनुभव अपना सत्य हरि भजन जगत सब सपना। स्वप्नात्मक करत हो तुकाराम महाराजांनी आता काय म्हटलं आत्ताच्या अभंगात मी जे सांगितलं स्वप्नी झाली ओढा ओढी नासली जागृतीची घडी। अरे बापा आतापर्यंतच जीवन मी स्वप्नातच घालवलं लक्षात आलं आता समुद्र मंथनाचं जे सांगितलं मोहिनी अवतार झाला कालची मोहिनी एकादशी झाली याच्यात जीवन निघून गेलं स्वप्नात स्वप्नसृष्टीमध्ये ओढा ओढीमध्ये असा तस आमचा तुमचा तू असं म्हटलं तू तसं म्हटलं मान दिला नाही दिला अपमान केला ते काय आता जागृत आली की हे काय नाटक होतं स्वप्नातच रत्न होत आता जळो दंभ सुख देह मान न करी याचे साधन बस आता आता जागलं आता नाही मला भीती वाटत स्वप्न सुटलं माझं जाग झालं आता नाही मला कोणाचा राग येत कोणाची घृणा वाटत स्वप्नातून जागी झाली स्वप्न सुटलं ते भयानक सगळं तुटून गेलं आता शांत वाटतंय समाधान वाटतंय आनंद वाटतोय प्रेम वाटतंय सुरक्षित वाटतंय आणि स्वप्न निघून गेलं तर ते श्रीकृष्ण म्हटलं उद्धवाला सांगितलं उद्धव गीतेमध्ये की हे स्वप्न आहे माझं असं समजतो मद्भावा मानसा जाता एषा मी माम प्रजा। पुढे दहाव्या अध्यायातही सांगतो विभूती युगात मद्भावा मानसा जाता जाता म्हणजे जन्मलेले काय अर्जुनाला याच गीतेत दहाव्या अध्यायात सांगतो माझ्या मनातले भाव नुसते प्रकट झाले मद भावा मानसा माझ्या मनातले भाव प्रकट झाले सृष्टी निर्माण झाली एवढं सामर्थ्य आहे त्याचं हे खरं नाही आहे पूर्ण मनातले भाव नुसते प्रगट होऊन निरनिराळ्या रंगाचे फुलं निरनिराळे प्राणी निरनिराळ्या मासोळ्या आकाश गंगा समुद्र जिथे जिथे जशी जशी दृष्टी झाली त्या चेतनाची तसं तसं उत्स्फुरित झाला। योग वशिष्ठ महारामायणाती श्रीराम आणि वशिष्ठांचा संवाद आहे आत्म्यामध्ये स्तब्ध निस्तब्ध आत्म्यात स्पंदन झालं नसतं सृष्टी निर्माण नुसत्या त्याच्यापैकी आपण एक आहो स्पंदन एक भाव श्रीकृष्णाचा आपण आहो मी आहे तुम्ही आहात निरनिराळे भाव सतत निर्माण होणार आहे तर आपलं जे सोर्स आहे आपण जिथून निर्माण झालं त्याचा विचार करावा तिथे परत जाण्याची यात्रा बॅक टू गॉड हेड जाऊ देवाची या वाटे तर तिथे पोहोचलेले सिद्ध योगी मग त्यात पुढचं आयुष्य शममध्ये आहे शम कारण योग आरूढ योगाच्या घोड्यावर आरामात यात्रा करत राहते जिथे जेवढं उरलेली यात्रा संपवायला आवश्यक स्वप्न तर अर्ध्या तास संपणार आहे तेवढं संपवू पण आता मी स्वप्नात त्या पण जागृत आहे समजणारी व्यक्ती म्हणणारी स्त्री ठीक आहे करा अपमान करा ठीक आहे नुकसान होते केस हरून आलं हा बरोबर चांगला चांगला छान आमच्यासाठी रोटी कपडा मकान आहे जेवढा आवश्यक आहे तेवढा आहे काही हरकत नाही बस एक 5-10 मिनिट अजून स्वप्न उरलाय मस्त मजेत आरामात जिची जीवन यात्रा सुरू शांत चित्त प्रशांत आत्मा विगत भी ब्रह्मचारी व ते स्थितम याच गीतेतली उद्गार कशी गीता आहे ही का नाही आहे याच्यात एकापेक्षा एक धमाका प्रशांत आत्मा महा उदार चरितानाम वसुधैव कुटुंबकम विगत भी भय रहित कशीच भीती नाही कोणाचीच भीती नाही कोरोनाची नाही व्हायरसची नाही मृत्यूची नाही अपमानाची नाही नुकसानाची नाही भीतीच नाही विगत भी विगत म्हणजे बुजवली संपलं आता काहीच आगच नाही राहिली कुठलीच
ब्रह्म आचार्य व्रते सुतम, ब्रह्मचार म्हणजे काय, सगळ्यांमध्ये मीच आहे ही दृष्टी. तसे माझ्या स्वप्नात सगळेच्या सगळे माझ्यातच आहे, मीच सगळ्या स्वप्नपात्रामध्ये, हे माझेच स्वरूप आहे. माझ्याशीच गंमत करून आले, माझ्याशीच हटकली करून आले, माझ्याशीच छळ करून आले, माझ्याशीच मैत्री करून आले, मजा आहे. वा प्रभू वा. असं मस्त स्वस्त चित्त राहणारी स्त्री व्यक्ती योगिनी. तर ते या श्लोकाचा संदर्भ, योगा रूढस्य तस्य एव शम कारणम उच्यते. उरलेलं काय जीवनाचा उद्देश काय, क्षमतेमध्ये, शममध्ये, समतेमध्ये. यदा न यदा ही न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते सर्वसंकल्प संन्यासी योगारूढस्तदुच्यते. जिस काल में न तो इंद्रियों के भोगों में और न कर्मों में ही आसक्त होता है. खूब सुंदर, खूब महत्वाचार, फर्स्ट क्लास वंडरफुल श्लोक है. उस काल में सर्व संकल्पों का त्यागी पुरुष योग आरूढ़ कहा जाता है. यदा जेवा क्या ही एम्फसिस जो देता आग्रह पूर्वक मतलब ही न इंद्रिय अर्थेषु, जीवन याच्यासाठी इंद्रियाचं जगत नाही आहे. की आता डोळे दिले आहेत डोळ्यांनी आता काय पाहू, आता झाई पाहून झालं डोळे दिले आहेत आता काय पाहू, हे पाहून झालं आता डोळे झाले आता काय पाहू, कोणती चॅनल कोणती व्यक्ती कुठलं दृश्य, याच्यासाठी नाही डोळे दिले. डोळे जास्ती करून बंद करून ध्यान करण्यासाठी दिलं, जेव्हा आवश्यक तेव्हा उघडून जे काय बघणं आवश्यक आहे, जसं बेडूक कोणावेळ कुत्र्यासारखी जीभ बाहेर करून नाही दिसत, बेडूक लंबी जीभ आहे बेडकाच्या आत. जेव्हा एक कीडा सण होती एकदम पटकन लंबी जीभ बाहेर काढून कीड्याला पकडून आत घेतली, पुन्हा महाराज आत जीभ दिसत नाही. हे तर उदाहरण आहे, ते मुख्य कासवाचं उदाहरण दिलं श्रीकृष्णाने. आपण ऐकलं होतं दुसऱ्या अध्यायात ऐकला होता, आवश्यक देवा फक्त वापर करणारे आवश्यक त्याच्यासाठी. कान दिले म्हणून आता काय ऐकायचं, आता कोणतं भजन, आता कोणतं गाणं, आता कोणाचा आवाज, आता कोणतं बोलणं, आता कोणतं काय, सतत सतत. यदा न इंद्रिय अर्थेषु अनुषज्यते, निश्चिपक आसक्ती असणं, ऍडिक्शन ज्याला म्हणतो, ऑब्सेशन, व्यसनी थोडक्यात अनुषज्यते म्हणजे व्यसनी. इंद्रिय आणि इंद्रियांचे संयोग यांचं व्यसन ज्याला नाही आहे, जेव्हा व्यसन सुटून जाते, व्यसन मुक्ती होते, काहीतरी आता खायला पाहिजे, काहीतरी आता चव पाहिजे, काहीतरी आता ऐकायला पाहिजे, काहीतरी आता पाहायला पाहिजे, काहीतरी आता बोलायला पाहिजे, स्टॉप व्यसन. व्यसनी व्यक्तीची कशी दयनीय अवस्था होते, हास्यास्पद होते आणि दयनीय होते. आणि शेवटी किती तशी आपली अवस्था आपल्याला दिसत नाही, माहित नाही, कारण आपण व्यसनग्रस्त आहे. नुसतंच तिने न कर्म सु अनुषज्यते, वर्कहॉलिक म्हणतात इकडे अमेरिकेत, वर्क अल्कोहॉलिक. अल्कोहॉल म्हणजे काय, दारू. दारूचं व्यसन तस कामाचं, कर्माचं व्यसन अमेरिकेतल्या लोकांना बऱ्याचशा पाहायला मिळतं. वर्कहॉलिक सतत 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 बाहेर, आता बाहेरचं काम, आता घरातलं काम, आता अजून ऑफिसचं काम, अजून दुसरं काम, काम चांगलं तर आहे काय, पण त्याच्यातच जीवन जन्माला आला, हेला अन पाणी भरून मेला जीवनभर तेच. रहाट गाळग किती हजारो बादल्या, हजारो बादल्या भरला, याच्यासारखं जर मेहनती नाही कोणतं बोललं यंत्र आहे, पण जितकं भरलं तितकं पुन्हा रिकामे झालं, रित्य राहिले, हाती काही नाही राहिलं, अब्सॉर्ब काही नाही केलं, इमर्स नाही झालं, समजून काही त्याचा उद्देश काय नाही काय लक्षात आला. तर यदा न इंद्रिय अर्थेषु न कर्मसु अनुषज्यते, ऑब्सेस्ड नाही आहे, व्यसन नाही आहे कर्म करण्याचं. हे भांडे इकडून तिकडे, ह्याच्यातून पाणी तिकडे, असे हे घासणं, हे पुसणं, हे पोचा मारत राहणं, मग हे स्वच्छ राहावं. शुद्धी शौचचं महत्व खूप आहे भगवद्गीतेत. अनेक ठिकाणी शुचीभूत राहण्याची उद्देश आहे. शुची म्हणजे स्वच्छ राहणं, ठीकठाक राहणं, नीटनीटक राहणं, छान. पण व्यसनी नसणं, जळा नसलं तरी काळी धरून जळ काढण्याचा, एक किडा दिसलं वाट पाहून आला केव्हा येईल त्याला मारण्यासाठी, व्यसन. यदा न इंद्रियार्थेषु न कर्मसु अनुषज्यते, मानव जीवन जे आहे, हे जे शरीर बनवलं आहे, ही जी व्यवस्था बनवली आहे, ते यंत्र जे बनवलं आहे, हे याच्यासाठी नसेल की पूर्ण वेळ काहीतरी कामच करेल. मशीन बनवून टाकल्यास ते झालं, मग
आपल्यापेक्षा किती फर्स्ट क्लास काम करू शकतो. कात्री आपली बोटांनी कापायला गेलं तर केस नाही कापत. कात्री किती फर्स्ट क्लास कापते. लॉन मोवर किती फर्स्ट क्लास कापते. कोराळ्याने किती मस्त तोडल्या जाते. चाकूनी कसं काम होते. पटपट पटपट वेळेनी यांनी पाटावर वरवंट्यानी दळणी जात्यानी चक्की बनवून टाकलं असतं. ते चलती चक्की देख के दिया कबीरा रोय. दो पाटन के बीच में साबुत रहा न कोय. बस याच्यात पूर्ण जीवन नष्ट होऊन गेलं. पिसल्या गेले थोडक्यात म्हणजे पिसल्या गेले जीवन सगळं इच्छा द्वेष मध्ये. हे पाहिजे हे नको मध्ये. आता हे झालं आता पुढे काय. हे दोन पाठांमध्ये जात्याच्या पिसल्या गेला. एक एक दाणा पूर्ण खतम नष्ट प्राय. तर न अनुसूचन व्यसने यथा योग्य युक्त आहार युक्त विहार युक्त कर्म युक्त चेष्टा. आवश्यक तेवढं आवश्यक तिथे आवश्यक तेव्हा आवश्यक तस. आणि सगळ्यात बेस्ट तर हेच आहे कि जे कुठलं कर्म करा समोर ते मनात पक्क असणं देवासाठी देवासोबत देवासारखं. परफॉर्मिंग एव्हरी टास्क फॉर गॉड विथ गॉड लाईक गॉड. प्रत्येक कार्य प्रत्येक विचार प्रत्येक शब्द ईश्वरासाठी ईश्वरासोबत आणि ईश्वरासारखं कार्य करणं. व्यसनच लाज असेल तर याच लागायला हवं. व्यसन हे तारणार ना मारणार व्यसन. सर्व संकल्प संन्यासी योगारूढ असत दोचते. तर बाकी सगळे हे सोडून बाकी सगळे धंदे सोडणार. सर्व संकल्पांचा समन्यास इथे संन्यास चांगल्या प्रकारे सोडणं याला संन्यास म्हणतात. तो घोड्यावर बसला योग रूपी मग बिंदा मस्त जिथे पाहिजे तिथे जाणार त्याचं मन. आणि ईश्वर सतत ईश्वराच्या भोवतीच परिक्रमा होणार. मग तर दोन श्लोक अजून करू. मी मागच्या वेळेसही म्हटलं तो निर्देश केला होता की एम्पॉवरिंग श्लोक आहेत. यातून सामर्थ्य देणारे श्लोक आहे. पुढचे दोन जे आहेत पाचवे सहावे प्रोत्साहन देणारे आहे उत्साहित करणारे आहेत. आशा देणारे आहे दिलासा देणारे आहे सांत्वना देणारे आहेत समजवणारे श्लोक आहे. हा खूपच दयाळू कनवाळू आहे परमेश्वर. कान्हा अत्यंत कनवाळू आहे. पांडुरंग विठ्ठू विठ्ठू माऊली आहे. तर उद्धरेत आत्मनात्मानम अन्न आत्मानम अवसादयत आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रूपुर आत्मन. अपने द्वारा अपना संसार समुद्र से उद्धार करे और अपने को अधोगति में न डाले. क्योंकि यह मनुष्य आप ही तो अपना मित्र है और आप ही अपना शत्रु है. तोरा मन दर्पण कहलाए भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए. मन ही ईश्वर. आई डोंट अग्री विथ दॅट स्टेटमेंट इन दॅट सॉन्ग. माझं काही असं आवडत्या गीतांमधलं हे एक नाही आहे. तोरा मन दर्पण कहलाए किंवा मन ही ईश्वर मन ही वगैरे आहे. दॅट्स नॉट ट्रू एट ऑल. कि मनच देव आहे. पण त्याचं जे तात्पर्य आहे आणि त्या गाण्यात जे सांगण्याचं म्हणणं ते मात्र बरोबर आहे. त्याची नक्कीच मी प्रशंसा करू शकतो आणि सहमत आहे त्याच्यासोबत. आणि इथे भगवद्गीतेतही त्याचा अनुमोदन केलं आहे. उद्धरेत उद धर वर धरून ठेवण. उद वर धर धरून ठेवणं. हाय माइंडेड असणं सोडतं घेणं. हा वर कोण असतो जो खालचं सोडलं. खालचे जे आहे कचरापट्टी जे आहे निकृष्ट जे आहे. कोणी काही म्हटलं कोणी काय असं केलं कोणी काय दिलं कोणी काय नाही दिलं हे खालच्या गोष्टी किड्या मकोड्यांच्या अळ्या झुरळ सोडून देऊन वर जाऊन बसलेलं मनाचं उदार चरितानंतु महाजनस्तु येन गतस्य पंथाः. पंचदशी नावाचा एक सुंदर ग्रंथ आहे. त्यात महाजन कोण आहेत. हे जन समुदाय जो आहे आपण सगळे जनता ज म्हणजे जन्मलेले त्यातले महा कोण आहे. महाजनस्तु बट दोज आर येन गतस्य पंथ. ते आहे ते या मार्गाने गेले आहे. कोणत्या उदार चरितानार्थी
चरित्र उदार है. उदार म्हणजे काय? देणारा. कृपणा फल हेतवः. दुसऱ्या अध्यायात श्रीकृष्णाने म्हटलं जे देणारे नसतात, जे फळाच्या हेतूने कार्य करतात असं करतोय. कारण पुन्हा मी सांगितलं, कारणासाठी नाही जगावं. मग मला असं मिळेल, मग मला तसं मिळेल, कारण त्यांनी हे केलं, त्यांनी ते केलं. उद्देशासाठी जगावं, उद्देशासाठी, वरच्या हा विचारांसाठी जगावं. कृपण फल हेतवा. कृपण म्हणजे कंजूस, जे घेण्यासाठी जीवन ज्यांचं आहे. आणि इथे महाजन कोण म्हटलं पंचदशीत? उदार चरितानाथ, जे देण्यासाठी जातात. वसुधैव कुटुंबकम. वसुधा एव कुटुंबकम. वासुदेव नाही म्हणे त्या शरीर लोक खूप चुक बरेच एकदम. वासुदेव कुटुंबकम, वासुदेव कुटुंबकम, वासुदेव, वासुदेव कुटुंबकम नाही आहे. वसुधा एव कुटुंबकम. वसुधा म्हणजे ही वासुदेवानी धारण करणारी, त्याचा जो अवतार होता, वरा अवतार, शिंगांवर हिरण्याक्ष नावाच्या दैत्यापासून वाचवलेला. प्रल्हादाचे वडील हिरण्यकश्यपू, त्याचा मोठा भाऊ हिरण्याक्ष. त्यांनी पृथ्वीवर अत्याचार जे केले होते, त्यापासून जसा आता करोना व्हायरस डुबायला आली होती पृथ्वी सगळे प्राणी, तिथून उद्धार करणारा वराह अवतार धारण केलेल्यावर ती वसुधा, ती पृथ्वी माता. वसुधा एव संपूर्ण वसुधा मात्र माझं कुटुंब आहे. फक्त व्यक्ती पुरुष स्त्री नाही, प्राणी मात्र. म्हणून आपलं व्हेजिटेरियनिझमच रूट त्याच्यात आहे. आपल्याच कुटुंबातल्या व्यक्तींना आपण खातो का? आपण भूक लागली म्हणून आता उरलं नाही काही म्हणून थोडासा तुझा पाय आता याला काही लक्षात नाही, कळणार नाही याला, त्याचे आतडे काढून खाऊ? नाही. वसुधा एव कुटुंबकम. त्याला कळते आहे त्रास होतोय त्या त्या बकरीला, त्या चिकनला, त्या गाईला. डोळ्यात पाहा तिच्या, आवाज पाहा ते कापतानाचा, लक्षात येऊन राहिला त्या यातना. असं मी माझ्या मुलासोबत मुलीसोबत करू शकेल का? मग हे उदार चरित्र आहे. नाही, माझं जीवन त्यांना संरक्षण देण्यासाठी असायला हवं, ना की त्यांचा जीव स्वतःच्या भोजनासाठी घेण्यासाठी. उद धरेत आत्मना आत्मानम. स्वतःचा उद्धार स्वतःच कर रे बाबा, करू शकतो. या श्लोकात म्हटलं न आत्मानम अवसादयेत. विषाद मग ते नको जाऊ, विषण्ण अवस्थेत नको जाऊ. विषण्ण नाही निर्विण्ण, विषाद मध्ये रत असलेला, विषाद मध्ये डुबून बुडालेला तो विषण्ण. आणि निर्वाण पदार्थ म्हणजे सतत प्रसन्नतेच्या झऱ्यात शांत अवस्थेत स्थित असलेला तो निर्विण्ण. योगो निर्विण्ण चेतसा, या सध्या सहाव्या अध्यायात पुढे येईल श्लोक. योग तर तो आहे जो अशा अवस्थेत नेऊन सोडेल, निर्विण्ण निर्वाण पद. चेतस जे आहे आपलं चैतन्य, जे आहे आपली आपली विचार शक्ती, चेतना म्हणजे जीवन शक्ती, ती निर्वाण पदात डुबून उचिंब निघेल, भिजून निघेल प्रसन्नतेत, शांत रसात. तर मन ते आहे स्वतः स्वतः स्वतःला विषण्ण अवस्थेत नेऊ शकतं आणि निर्विण्ण अवस्थेत नेऊ शकतं. निर्विण्ण अवस्था वर नेणारी आहे, श्रीनाथजी सारखी. आणि विषण्ण अवस्था विषाद मध्ये नेणारी, जसं हिरण्याक्षाने पृथ्वीला डुबवून ठेवलं होतं तसं. तर उद्धरेत आत्मनाद आत्मान, स्वतः स्वतःचा उद्धार करू शकतो अर्जुना. न आत्मान अवसादय, उदास नको हो, उदासीन हो, वेगळ्या उदास नको, निराश नको, हताश नको. आत्म एव ही आत्मनो बंधु, तुझा सगळ्यात मोठा हितचिंतक, सगळ्यात मोठा हितकारक आत्माच आहे. बाहेरून दुसरं कोणी कुठला महासमर्थ संत सद्गुरु शास्त्र हे इतकं नाही डोक्यावर हात ठेवून प्रकाश तुझ्या डोक्यात आणू शकणार, जितक्या तुझा आत्मा मध्ये जर तू राहतला. कारण तो आत्मा तो आहे बाप, सगळ्यांना बाप श्रीकृष्ण बसला आहे.
त्याच्यापेक्षा मोठा अजून ते त्या संतांच्या हृदयात, त्या सद्गुरूच्या हृदयात, ही तोच आहे म्हणून ते संत आहे, सद्गुरू आहे. पण त्यांनी पूर्णपणे एक्सपॅन्ड केलाय त्यांचं कॉन्शियसनेस, स्वतःचा पूर्ण सोडून दिलाय, त्याच्यात पूर्णपणे प्रकट झालाय. घट घट मेरा साया, खाली घट ना कोय, बलिहारी उस जीव की जा घट पर घट होय. प्रत्येक माठात हवा है कि नाही, जागा है कि नाही, रिकामे माठ रमर शेकडो माठ ठेवले कुंभारांनी, असं कुठला माठ आहे का की अरे याच्यात जागाच नाही, याच्यात हवा नाही, आकाश नाही, स्पेस नाही. प्रत्येक माठात आहे. घट घट मेरा साया, खाली घट ना कोय, कधी आपल्याला हीन दीन, ही संस्कृती येत नाही, व्याकरण माहित नाही, इंग्लिश वाचता येत नाही, याला काही अर्थच नाही, याचा संबंधच नाही आहे. खाली घट ना कोय, किंतु बलिहारी उस जीव की, महत्ता कोणाची आहे ज्या घट परघट होय. आत जाऊन यांनी प्रगट केला, मग ते संत झाले, मग ते सद्गुरू पदाला पोहोचले. तोच सगळ्याच मठांमध्ये आहे. दिल्ली में तेल, चकमक में आग, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग रे भैया. तिळा तिळा तेल असा आहे का, तिळ या तिळामध्ये तेल आहे, या तिळामध्ये नाही, फेकून द्या. कसा चमत्कार आहे, कसा आविष्कार आहे निसर्गाचा, ईश्वराचा, एवढ्या एवढ्या प्रत्येक छोट्या छोट्या दाण्यात तेल, तेलाचा थेंब. दिल्ली में तेल, नुसते दोन दगडा दिसायला पण एकमेकावर आपटले तर चकमक में आग, वा काय मिरकल आहे. तसं त्याच्यापेक्षा मोठं महान चमत्कार, तेरा साई तुझ में है, जाग सके तो जाग. उद्धरेत आत्मनात्मानम न आत्मानम अवसादयत, आत्मैव आत्मनो बंधु, आत्मैव रिपुरात्मन. काही विषाद वगैरे अर्जुन, उठ तस्मात उत्तिष्ठ कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. उठ ला काम, काही काही गरज नाही विषाद मध्ये बसण्याची, राग करण्याची, चिड करण्याची, घृणा वाटण्याची, दुःखी होण्याची. फर्स्ट क्लास बस आपल्या घोड्यावर योगा रूढ होऊन, नाही तर मग हाच आत्मैव रिपू आत्मा. रिपू म्हणजे शत्रू, हाच तुझा बंधू बांधव आहे, मित्र आहे, नाही तर हाच सगळ्यात महान शत्रू. हा तुझं मन जितकं तुझं नुकसान करू शकेल तितकं नुकसान पूर्ण जग मिळून नाही करू शकणार. रिपो म्हणजे आतून पोखरणारा, रिपो म्हणजे उधळी जशी दिसत नाही पण एकदम भुरका आतून कोसळून जाईल इतका. षड रिपो म्हणतात, षड म्हणजे सहा रिपो, आतून पोखरणारे, आतून उधळायला लागलाय, सहा उधळायला लागलाय, सहा टिकण तर काही राहणार का, खराब खेळ खराब, किती जग घावरते उधळीला. आणि सहा ठिकाणून निघाले तर आणि ते आपल्या शरीरात असले तर काम क्रोध राग लोभ मोह मत्सर इच्छा 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 नावाची उधळी कुठून तरी निघाली, खेळा घुसला उधळीचा. कामना म्हणजे राग, अरे असं नाही तसं नाही, याच्यात हे नाही झालं, त्याच्यात ते नाही झालं, त्यांनी तसं केलं, बदला. दुसरी अजून एक उधळी सुरुवात झाली शरीरात, वॉच आउट कॅन्सर सारखी पसरते. लोभ, अजून 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 दे ना, अजून काहीतरी पटवून पटवून आपलं राखून लोकांना उलू बनवून, ते अजून आतून पोटातून पकडून आला. आता ते कोणाचंही कुठून डोक्यातूनही पकडून आला. तिसरी उधळी सुरू झाली मोह, नाही माझा आहे माझा आहे माझा आहे, राहिलं पाहिजे माझ्यासोबत, माझ्याजवळच राहिलं पाहिजे, माझ्याशी चिकून चिकून, माझा आहे माझा, तुझं नाही आहे, कोणाचंच काहीच कधीच कुठेच काही शक्यच नव्हतं नव्हतंच. तेही आतून सगळी सर्वांगातून उधळी लागली, मोहरूपी काम क्रोध लोभ मोह मद, सगळ्याचा आमचा अपमान केला, आम्ही असा आहे ना, आम्ही तसा आहे ना, आम्ही हे केलं ना, आम्ही ते केलं ना, हे बा माझ्याजवळ किती आहे, हे बा माझी कोणती कार आहे, तेव्हा माझं घर किती मोठं आहे, आमचं दोन घर आहे, तीन घर आहे, एक माझं असं टायटल आहे, माझी पोझिशन अशी आहे, मी हे काम केलं, मी इथे इथे फिरलो आहे. मध दंभाने भरून जाणार, गर्व अभिमान, ते एकदम फटाक्या आतमध्ये सुतळी बॉम्ब लागल्यासारखं, बस वात पेटलीच आहे, काही सांगता येत, कोणत्या क्षणी धमाका फुटणार आतून,
मदरूपी आणि मत्सर या सगळ्यातून काय उरलं असतं तर बुरखा करणार एकदम चिंध्या चिथड्या करणारा अजून सावी उधळी लागली. जेलसी दुसऱ्यांचा मत्सर दुसऱ्यांबद्दल ईर्ष्या त्यांना कसं मिळालं त्यांना कसं झालं त्यांनाच विचारतात त्यांना पहिले म्हणतात मला नाही त्यांनी काय हे सहा उधळ्या लागल्या तर बापा जीवन काय राहिलं शरीर ठेवून काय करणार जीवन तर गेलं. षड रिपु आत्मविय रिपुरा आत्मना श्रीकृष्ण म्हणताय बापा हे सर्वात श्रेष्ठ महाध्यायात आतून लागलेल्या उधळ्या काढू शकतो पण तोही तूच काढतो. आत्मैव आत्मनो बंधू तुझ्या समोर एक महासमर्थ सेनापती पण आहे तोही तेही तुझं मन आहे. उद्धरेत आत्मनात आत्मानम आत्मानम न अवसादय आत्मैव आत्मनो बंधुर आत्मैव रूपुर आत्मन सवा श्लोक बंधुर आत्मात्मनस्तस्य येनात्मैव आत्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. जिस जीवात्मा द्वारा मन और इंद्रियों सहित शरीर जीता हुआ है उस जीवात्मा का तो वह आप ही मित्र है और जिसके द्वारा मन तथा इंद्रियों सहित शरीर नहीं जीता गया है उसके लिए वह आप ही शत्रु के सदृश शत्रुता में बरतता है ना. ऑब्वियस है कि मतलब विशेष ऐसी व्याख्या करने की आवश्यकता नहीं. समजण्यासारखी गोष्ट आहे. आपण आपला जर पुरुषार्थ केला पुरुष अर्थ अर्थ म्हणजे प्राप्ती अर्थप्राप्ती म्हणतो ना आपण किंमत अर्थ म्हणजे संस्कृत मध्ये व्हॅल्यू ज्याला इंग्लिश मध्ये व्हॅल्यू म्हणतो पुरुषार्थ मानव देहात आले याची प्राप्ती काय केली खूप खाल्लं पिल्लं निरनिराळ्या रेसिपीज लोटा परेड तर झाली शेवटी पुन्हा का नाही खात मग इतकी मस्त रेसिपी होती फर्स्ट क्लास जा ना फ्लश कशाला करा थोडं वाचून ठेवायला पोळ्या बांधून ठेवायला फ्रीजर मध्ये ते ठेवतो आपण एवढं 8-8 दिवसाचं फ्रीजर मध्ये पोळ्या बांधून झिपलॉक मध्ये ठेवायला अरे ही युनिक रेसिपी होती असं कोणाला बनवता नाही फर्स्ट क्लास इतका फिरचं खाव नाही नुसतं खाण्यापिण्याने नाही काही जसं मला त्या रेसिपी वाटते तसं त्या डुकराला ऍक्च्युली ते खाऊन वाटते जाऊन पहा भारतात चंडासाच्या खाली त्या डुकराला तितकाच तसा सांगतो अशी रेसिपी नव्हती वा सोडून आलो ते हाच अर्थ प्राप्त झाला पुरुष मानव जीवनाचा खाण्यापिण्यातच आरामात मेमरी फॉर्म का गद्दा एअर मॅट्रेस वॉटर बेड मस्त झोपून सोफ्यावर एअर कंडिशनिंग लावून त्या गद्याला ओकिरड्यावर तितकाच तसाच आनंद मिळतो आहे एकदम परेशान होऊन जाईल इथे आणून ठेवला होता या मस्त लोळून राहिला कचरा पट्टीमध्ये ओकिरड्यामध्ये गदा गाडा आणि चिंकारून राहिला आनंदाच्या ढ्यांची ढ्यांची वाह वाह करून आला ओकिरड्यामध्ये आणि आपण इथे एवढाच काय फरक गद्याच्या शरीरातच मानव शरीरातच अर्थप्राप्ती काय झाली या शरीराची खाणं 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 नॉनव्हेज वाघ बनवून विहार आहा मासोळी बनवून समुद्रावर फिरून इकडून तिकडून शेवटी पकडल्या गेली मारल्या गेली खाल्ल्या गेली तर पुरुषार्थ काय या मानव रूपात येण्याचा अर्थ काय झाला यंत्रवत जीवन जर झालं नुसतं आणि काहीच कल झालं मी आहे कोण मी आली कुठून हे काय सगळं आहे हे कशासाठी आहे शेवटी मी जाणार कुठे मरतो तुम्ही गेलो कुठे याचा विचारच नाही कल्पनाच नाही माहितीच नाही तर मग मानव कसं झाला पुरुषार्थ कुठे झाला हा खरा पुरुषार्थ आहे ना प्राप्ती आहे ही खरी परमनंट. तर म्हणून इथे म्हटलं की ज्यांनी हा पुरुषार्थ प्राप्त केला मनावर नियंत्रण करून या अध्यायाचं नाव काय आत्म संयम योग सम यम नीट प्रकारे चांगल्या प्रकारे नियंत्रित संयम म्हणजे यम आणि नियम अष्टांग पतंजली स्त्री अष्टांग योगामध्ये यम नियम येतो ना यम म्हणजे बाहेरून नियंत्रण यम दंड जसा असतो झक मारून मग ते कॉलर धरून ओढून नेईन यम वेळ आली की
काही कुठलं सामर्थ्य पडणार नाही आहे, बाहेरून खेचून नेईल तर रखडत नेईल. बाहेरून नियंत्रण म्हणजे यम, आतून नियंत्रण म्हणजे नियम. नियम कोणी जबरदस्ती नाही लावू शकत, लावून नाही देत, है ना. आपण आपण ठरवतो एकादशीचा उपवास करायचा आहे, या दिवशी हे नाही खायचं आहे, इतक्या वाजता उठायचा नियम आहे. उठल्यावर ध्यान प्राणायाम जी ज्याची व्यवस्था असेल, सूर्याला अर्घ्य देणं, जपा कुसुम संकांशम काश्यपेयम महद्यतिम तमोरिम सर्व पापघ्नम प्रणतोस्मि दिवाकरम. श्रीकृष्ण रोज उठून परमपुरुष सूर्याचा निर्माता असून, सूर्याला निर्माण करणारा असून, रोज सकाळी उठल्यावर छतावर आपल्या बाहेर गॅलरीत जाऊन श्लोक म्हणायचा, जपा कुसुम संकांशम काश्यपेयम. कश्यप ऋषींचा पहिला आदित्य, पहिला पुत्र कश्यप मुनी. काश्यपेयम महाद्युतिम तमो अरिम, तम म्हणजे अंधकार, तमस म्हणतो ना आपण सत्सत्व रजतम अंधकार अज्ञान, अरि म्हणजे शत्रू, तमोरिम सूर्याला नमस्कार, सर्व पाप नाशन करणारा, अंधकार नाश करणारा, ज्याचे जे आतले ठरवलेले नियम असतील, इतक्या 16 हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, 108 वेळा म्हणा, 16 करा, 2 तास लागतील. कोणाचे काही नियम, कोणाचे काही नियम, आतून ठरवलेले. बाहेरून घरी जंक फूडच नाही आणलं, रिमोट लिपवून ठेवला, काही याच्या नादीच नको लागायला, टीव्ही डिस्कनेक्ट करून ठेवला, पॉवर डाऊन, फोन कम्प्लिटली ऑफ करून ठेवला, सेलफोन, हे लावलेले नियम. तर या श्लोकात म्हटलं, जे असे निरनिराळ्या युक्ती करून युक्त योगाकडे नेणारी, युक्त चिपकणारी, वेल्डिंग करणारी, देवासोबत जोडणारी, अशी युक्ती करून निरनिराळ्या प्रकारे जे आपलं नियंत्रण आणू शकतात, संयम करू शकतात, समयम करू शकतात, नीट प्रकारे नियंत्रित ठेवू शकतात मनाला, त्यांच्यासाठी तेच डिव्हाइस, मन म्हणजे डिव्हाइस, उपकरण आहे, मिक्सर जसं आहे, पटावर म्हणता वेळी जे कुठलं आवडतं असेल, स्क्रूड्रायव्हर टूल, मनही फक्त तेच आहे. मन नावाचं अवयव नाही आहे कुठे, की त्याची सर्जरी करू, साफसफाई करू थोडी, त्याची आर्टरी त्याला त्याच्यामध्ये ते लावून देऊ, स्प्लिंट लावून त्याला, अजून त्याच्यातून मग निघून जाईल, मग मन क्लिअर होईल, त्यातलं कोलेस्ट्रॉल काढू, असं अवयव नाही आहे मन. अंतःकरणाचं एक टूल आहे, आतलं करण आहे, त्याचा जसा वापर करू द्या तसं निर्माण होईल. तर असं नियंत्रणात ठेवून असं जो वापर करेल, त्याच्यासाठी तेच त्याचा बंधू आहे, मित्र आहे, तेच त्याचं मग ते मन ही ईश्वर, ते भजना जे म्हटलं ते, तेच मन त्याला तिथपर्यंत नेऊ शकतं. आणि ज्याचं नाही आहे, थोडक्यात म्हणजे जो घोड्यावर बसलाय लगाम हातात आहे चाबूक धरून, त्याचा घोडा जिथे जायचा तिथे जाईल. पण ज्याच्यात क्षमता नाही आहे, प्रयत्न नाही आहे, किंवा पुरुषार्थ नाही आहे, अक्कल नाही आहे, की शेपटी नसते धरायची घोड्याची बाबा, ते शेपटीला धरून घोडा जिथे जाईन तिथे रखडला जाऊन राहिला, त्याच्यासाठी तोच घोडा शत्रू आहे, रक्त बंबाळ करून सोडेल, लथडून सोडेल. तर लक्षात आलं असेल, एक श्लोक कदाचित अजून करू शकतो, परंतु माझी इच्छा नाही होते, कारण की खूप इच्छा नाही होते, नाही हिम्मत नाही होत आहे, सत्य सांगतो, हिम्मत नाही होत आहे, अजिबातच हिम्मत नाही होत आहे. 7व्या श्लोकात, 8व्या श्लोकात, अरे इथं नाही आता, पुढची आता शक्यच नाही, कसं करा, कशी बशी धक्के देऊन गाडी ढकलली इथपर्यंत 6 श्लोकांपर्यंत, हिम्मतच नाही होत आहे, शब्दच नाही सुचत आहे. सॉरी, आय कॅनॉट डू दिस, इथे माझे, मला माहित आहे माझी, मी असं करतो वाचून दाखवतो फक्त, बस हिंदीत वाचतो मी, हे संस्कृत आणि हिंदी वाचतो, आणि 1-2 वेळा म्हणू आपण पोपटासारखं मस्त, आणि मग संबंधी वाचा, इथून पुढे नाही सरकू शकत माझी, मग 8 दिवस थोडं जर त्याची कृपा झाली, इच्छा झाली, तर पुढच्या वेळेस करू. 7वा श्लोक, जितात्मन प्रशांत परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मान अपमान योगो
ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो जितेन्द्रिय विजितेन्द्रिय युक्त इति उच्यते योगी सम लोष्ट अश्म कांचन सर्दी गर्मी सुख दुख आदि में तथा मान और अपमान में भी जिसके अंतकरण की वृत्तियां भली भांति शांत है जिसके अंतकरण की वृत्तियां भली भांति शांत है ऐसे स्वाधीन आत्मा वाले पुरुष के ज्ञान में भगवान सम्यक प्रकार से स्थित है अर्थात उसके ज्ञान में परमात्मा के सिवा अन्य कुछ नहीं है। भरून गेला ईश्वरानी डुबून ओला चंभ झाला ईश्वरात जिसका अंतःकरण ज्ञान विज्ञान से तृप्त है जिसकी स्थिति विकार रहित है जिसकी इंद्रिया भली भांति जीती हुई है और जिसके लिए मिट्टी पत्थर सुवर्ण समान है वह योगी युक्त अर्थात भागवत प्राप्त है ऐसा कहा जाता है। पुनः देखो जितात्मनः प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीत उष्ण सुख दुखेषु तथा मान अपमानयोः ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा कूटस्थो विजितेन्द्रियः युक्त इति उच्यते योगी सम लोष्ट अश्म कांचनः वाह प्रभो वाह यू अलोन ईश्वर असा बोल तर बाबा देवाचीच ही वाणी असू शकते अशी सर्दी गर्मी सुख दुख आदि में तथा मान और अपमान में जिसके अंतकरण की वृत्तियां भली भांति शांत है ऐसे स्वाधीन आत्मा वाले साधक के व्यक्ति के ज्ञान में सच्चिदानंद घन परमात्मा भगवान स्वयं सम्यक प्रकार से स्थित है अर्थात उसके ज्ञान में परमात्मा के सिवाय अन्य कुछ है ही नहीं। जिसका अंतकरण ज्ञान विज्ञान से संतृप्त है तुष्ट है जिसकी स्थिति विकार रहित है जिसकी इंद्रिया भली भांति जीती हुई है और जिसके लिए मिट्टी पत्थर और सोना समान है वह योगी वह योगिनी युक्त अर्थात भगवत प्राप्त है ऐसा कहा जाता है। धन्यो हम कृतार्थो हम सौभाग्य सुदिन मंगल तमोरिम सर्व पापग्नम प्रणतोस्मि दिवाकरम पाप नाशनस्ताय कुन है शब्द अंधकाराचा नाश नुसत्या प्रकाशाच्या प्रागट्याने प्रकाशाने येऊन काम काय केलं आपल्या घरात प्रकाश कोणतं काम करतो का भाजी कापून देतो की भांडे घासून देतो प्रकाश नुसत्या त्याच्या अस्तित्वाने अंधकार नाश झाला तसा त्यांच्या अस्तित्वामध्ये मग भाजी कापणंही होईल आणि भांडे घासणंही होईल तो जर नसेल प्रकाश तर भाजीने बोट कापल्या जातील केस नाही कान कापल्या जाईल म्हणून त्याला म्हटलं दिवाकराला उजेड देणाऱ्याला प्रणतोस्मी मी प्रण नमस्कार करतो असे हे त्या सूर्यासारखे सूर्यापेक्षा अजून तेजस्वी वचन ईश्वराचे। ठीक आहे हे दोन श्लोक आपण थोडस म्हणू संस्कृत मध्ये आता तुमच्या लक्षात आलं असेलच की कावर माझी हिंमत नाही होत
का बरं माझी वाचा इथपर्यंत नाही पोचू शकत माझी वाणी. मी थोडं थोडं म्हणतो, तुम्ही थोडं थोडं म्हणा नेहमीप्रमाणे, मग आपण ध्यान करू थोड्या वेळ आणि भगवत चर्चा पुढच्या वेळेस पाहू. पुढे होईल तर होईल, नाही तर मग चीटिंग करून सातवा अध्याय सुरू करू, सोडून देऊन स्किप करून. जित आत्मन, सातवा श्लोक म्हणून जित आत्मन, जित आत्मन प्रशांत अस्य, प्रशांत अस्य, शांत तर समजतो, प्र जिथे लागतो तिथे प्रगाढ प्रकर्षाने कॉन्सन्ट्रेटेड खूप एकदम तेजस एकत्रित झालेला, जेव्हा सूर्याचा उजेड आकाशात पसरला असतो, उजेड तर असतो पण दिसत नाही, पण जेव्हा प्रकाश होतो सूर्यकिरणाच्या रूपाने एकत्रित गठ्ठा बांधला जातो, सूर्यबिंब जसं दिसतं किरण किरण रूपाने, प्र जिथे जिथे लागतो प्रभा. आभा तर सगळीकडे आहे त्याची, पण प्रभा म्हणतो जेव्हा ती एकत्रित होऊन एकदम तेजपुंज दिसतो, प्रकर्षाने तसंच इथे शांत प्रशांत. हो हो हो, सगळी शांती जणू सृष्टीत एकत्रित झाली इथे, इथेच शांती आहे सगळी. आणि विचार करून पहा, अनुमान लावून पहा, कल्पना करून पहा आपल्या मनस्थितीचा, कुठे जा आपलं गंतव्य स्थान काय, हे गीता हा अध्याय हे वचन कुठे नेऊन पोहोचणार आपला, प्रशांत अस्य, नुसतं शांत नाही प्रशांत अस्य, चितात्मन प्रशांत अस्य, प्रशांत अस्य म्हणजे असं आहे, होत होत होईल झालाय होत, चितात्मन प्रशांत अस्य परम आत्मा, परमात्मा. आत्मा तर आपल्या सगळ्यांमध्ये आहे, आपण सगळे आत्माच आहो, सगळ्यांमध्ये नाही आपण आत्मा आहो. परम आत्मा सुप्रीम, शेवटचा टोकाचा सगळ्यात मोठा फायनल तो परम आत्मा, द ग्रेटेस्ट है ना, तर परमात्मा. म्हणजे शब्द नीट समजून घेतले तर थांबू शकतो आपण विचार, परमेश्वर 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 किती वेळा म्हणतो आपण, ईश आणि वर सगळ्यात मोठं ईश झालाय आपला, जो आपला आपला हितचिंतक आहे आणि हितकारक आहे, सामर्थ्यवान आहे तो, आणि जो ज्याच्या नियंत्रणात आहे सगळं तो ईश. ईश वर सगळ्या त्या ईशांचे वर असलेला तो ईश्वर, परम ईश्वर त्या सगळ्यांच्याही वर असलेला मेन बॉस, मुख्य प्रमुख स्वामी परमेश्वर. परमेश्वर 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 म्हणतो, कोणासमोरात जोडले आहे, कोणासमोर डोळे बंद करून कोणाची आरती करून जाय हे विचार करा, परमेश्वराची प्रत्यक्ष ना, तर तसं परम आत्मा समाहित चांगल्या प्रकारे स्थित आहे. पुन्हा म्हणतो जितात्मन प्रशांत परमात्मा समाहित शीत उष्ण सुख दुःख एषु, शीतोष्ण सुख दुःखेषु, एषु म्हणजे या सगळ्यांमध्ये काय, सुखात दुःखात थंडीत गरमीत, तथा म्हणजे अँड आणि मान अपमान यो हो, आणि मान अपमानांमध्ये सुद्धा या सगळ्या परिस्थितीत असतानाही त्याच्यातला परमात्मा स्तब्ध तसाच डगळ डगमळीत नाही होत आहे. तर पुन्हा नीट श्लोक म्हणू, हा जितात्मन प्रशांत परमात्मा समाहित शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मान अपमान यो हो. आणि आजचा शेवटचा श्लोक म्हणू पुन्हा, ज्ञान विज्ञान, ज्ञान म्हणजे इन्फॉर्मेशन नॉलेज, विज्ञान म्हणजे त्याचा ऍप्लिकेशन त्याचा उपयोग, त्याचा प्रॅक्टिकल काय फायदा काय त्याचे, त्यांनी त्याच्यापासून जे काही बनवलंय ते विज्ञान म्हणून. ज्ञान तर छान आहे, ज्ञान आवश्यक आहे, ज्ञान चांगलं आहे, पण विज्ञान अति आवश्यक आहे, विज्ञानाशिवाय नाही होऊ शकत. त्याचा उपयोग जोपर्यंत नाही ते ज्ञान कशासोबत खातात समजणार नाही. ज्ञान म्हणजे काय,
डुबवून खायचं, दुधात की पाण्यात की वाळवून भाजून खायचं ज्ञान कसं खायचं जर त्याचं विज्ञान नसेल तर? म्हणून विज्ञानच ज्ञान, विज्ञान योग पुढचा अध्याय, पुढचा अध्याय 7व्या अध्यायाचं नावच आहे ज्ञान विज्ञान योग, की ज्ञान काय आणि याचा उपयोग काय. तर ज्ञान विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान, तृप्त आत्मा. ज्ञान विज्ञान तृप्त आत्मा कूट स्थो स्थायी परमनंट अँकर म्हणतात, गाडलेला खांबा. कूट म्हणजे एकदम पक्का गाडलेला खांब झाला, त्याचा त्याची इंद्रिय त्याच्या नियंत्रणात असे आले ज्याला बांधा येते. वि म्हणजे विशेष, जसं वि ज्ञान, वि जित इंद्रिय, विजितेंद्रिय इंद्रियांवर विजय प्राप्त करणारी ती जितेंद्रिय स्त्री, इंद्रियांवर नियंत्रण असणारा व्यक्ती, असणारी व्यक्ती. तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इति उच्यते. उच्यते म्हणजे म्हणतात त्याला, तिला. इति म्हणजे असा, युक्त म्हणजे वेल्डेड, चिपकलेला, परमात्म्यासोबत एक झालेला, त्याला युक्त म्हणतो. स्कूटरवर कोणाच्या मागे बसलो तर स्कूटर जिथे चालले तिथे मस्त तो व्यक्ती चाललाय, अशी वळून वाकून फिरवली तर मागे बसलेला असा वळून वाकून मस्त फिरला, पण एकदम स्कूटरवाल्याने चालवला तर मागचा एकदम झाला, एकदम ब्रेक मारला तर मागचा एकदम ब्रेक झाला, आणि एकदम खूप खड्ड्या खड्ड्यातून गेली मस्त स्कूटर मजा करा तर मागे बसलेला आहे मस्त असा असा खड्ड्या कमी जसं ते तसं हे ती भावना आहे, ती कल्पना युक्त शब्दामध्ये. जेव्हा जेव्हा युक्त शब्द येईल तेव्हा ते आठवून घ्या, युक्त आहे मस्त परमेश्वरासोबत हिंडल आहे. मी डोलकर 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 दर्याचा राजा, नाव पाण्यावरी. जुनं गाणं होतं मस्त मजे सुरू. युक्त इति उच्यते, युक्त इत्युच्यते योगी, असं योगीच जीवन. सम लोष्ट अश्म कंचन, लोष्ट म्हणजे लोखंड, अश्म म्हणजे दगड, अश्मा अभाव. जन्म जेव्हा तो बाळाचा सोन्याच्या सोयीने मधात घालून जिव्हेवर ओंकार काढतो आणि मंत्र त्यावेळी काय म्हटलं होतं, अश्मा अभाव. अरे दगडासारखा डिगबन बेटा, छाती ठोकून पत्थर की लकीर, वज्र कठोर, काही बिघडणार नाही त्याचं, असं लात मारेन तिथे पाणी काढण्याची, असं तुझी अवस्था अश्मा अभाव. तुझं अश्म शब्द येतो इथे आहे, सम लोष्ट अश्म कंचन, दगड स्टोन हार्ड सोन, कंचन म्हणजे सोन, कंचन काया, कंचन मूर्ती, कंचन कांती सोन्यासारखं. तर ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कूटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी, युक्त इत्युच्यते योगी समलोष्टाश्म कांचन. आज की छुट्टी कसा बसा बाबा निभवली वेळ, थँक गॉड आत्ता वाचलो. जय श्री कृष्ण. थोड्या ध्यान करून मग भगवत चर्चा.